शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या पाऊस पडल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची जी काही लगबग आहे, सोयाबीन पेरणीची असेल, कपाशीची लागवडीची असेल किंवा अजून जे काही बाकीची पिकं असेल, त्या पिकांना त्यामध्ये सुरुवात झालेली आहे। तर त्यात आपलं जे काही सोयाबीन पीक आहे, सोयाबीनची आपण पेरणी केल्यानंतर बरेच शेतकरी पेरणी केल्यानंतर लगेच 72 तासाच्या आतमध्ये तणनाशक मारत असतात। तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत, जर तुम्हाला 72 तासाच्या आतमध्ये जर तणनाशक मारायचं असेल तर नेमकी कोणतं मारलं गेलं पाहिजे आणि अनेक वेळेस मारल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना रिझल्ट का येत नाही, यासाठी आपण कशाप्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे, कशाप्रकारे चांगले रिझल्ट येतील सगळी माहिती जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात आधी जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण सगळी त्यामध्ये टॉपची जी काही माहिती आहे, वेगवेगळी माहिती असेल ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि त्यातल्या त्यात कमी खर्चामध्ये कसं पिकांचं व्यवस्थापन करावं याच्यासाठी जैविक शेतीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात, त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला नक्की मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी तणनाशकचा वापर करत असताना प्रामुख्याने सगळ्यात आधी दोन प्रकारचे तणनाशक येत असतात ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे। एक तणनाशक असतं की सोयाबीनची पेरणी केल्यानंतर लगेच मारलं जातं, म्हणजे सोयाबीन उगवणीपूर्वी एक तणनाशक मारलं जातं। आणि जे दुसऱ्या प्रकारचे तणनाशक येत असतात ते म्हणजे की सोयाबीनची उगवण झाल्यानंतर ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक 15 ते 20 दिवसांचं होत असतं एक त्यावेळेस मारलं जातं। तर याच्यापैकी जर चांगला रिझल्ट कोणता, तर माझ्या मते जे की सोयाबीनची पेरणी केल्यानंतर लगेच मारलं जातं त्याचा माझ्या मते सगळ्यात चांगला रिझल्ट येतो। कारण बऱ्याच वेळेस काय होत असतं, जे काही आपण 15 ते 20 दिवसानंतर जे काही तणनाशकं वगैरे वापरत असतो, हे तणनाशकं मारल्यानंतर अनेक वेळेस सोयाबीनला पण झटका बसतो, म्हणजे सोयाबीन पीक आपलं 7 ते 8 दिवसासाठी ट्रेसमध्ये जात असतं, त्याच्यामुळे सोयाबीनची वाढ थांबली जाते। दुसरा त्याचा एक परिणाम असा होतो की अनेक वेळेस 100% तणांचा नायनाट होत नाही, अनेक वेळेस जर पाऊस चालू झाला तर तणनाशकची फवारणी घ्यायला उशीर होतो आणि परिणामी तणांचं 100% नियंत्रण होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये हे दोन लॉसेस जास्त आहे। पण जर तुम्ही उगवणीपूर्वी जर मारलं तर पहिली गोष्ट 90 म्हणजे जवळजवळ 90% तण तर उगतच नाही, जर तुमच्याकडून फवारणी करताना जर चूक झाली तरच त्यामध्ये तण फक्त उगलं जातं, नाही तर 90% तण त्यामध्ये बिलकुलही उगलं जात नाही आणि सोयाबीनला कोणत्याही प्रकारचा झटका वगैरे बसत नाही, याच्यासाठी हे तणनाशकं फायद्याचे ठरत असतात। तर त्यातल्या त्यात वापरत असताना अनेक शेतकरी त्यामध्ये सगळ्यात जास्त वापरतात आणि सगळ्यात चांगले रिझल्ट म्हणजे की जे काही डाऊ कंपनीचा स्ट्रॉंग आर्म आहे याचे सगळ्यात अतिशय चांगले रिझल्ट आहे, तर आपल्याला याचा त्यामध्ये वापर करायचा आहे। 1 एकरसाठी वापरत असताना 12.4 ग्रॅमची पुडी येती, ही पुडी आपल्याला 1 एकरसाठी वापरायचं आहे। तर हिचा वापर कसा करायचा आहे, 10 मग आपल्याला पाणी घ्यायचं आहे, 10 मगामध्ये ही जी काही पूर्ण पुडी असणार आहे 12 ग्रॅमची ही पूर्ण पुडी त्या 10 जे काही मग पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, ते पूर्ण मिश्रण मिक्स करायचं आहे। आणि एका पंपाला, जो काही तुमचा 15 लिटरचा पंप असेल किंवा 16 लिटरचा पंप असेल, त्या पंपासाठी 1 मग भरून ते तयार झालेलं मिश्रण एका पंपामध्ये टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला पूर्णपणे फवारणी करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही याचा एक वापर करू शकता। मित्रांनो, एक अजून एक चांगलं तणनाशक आहे ते म्हणजे की FMC कंपनीचं अथॉरिटी नेक्स्ट, हे सुद्धा अतिशय एक चांगलं त्यामध्ये तणनाशक आहे, याचा एक त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता। याचा सुद्धा सेम तसंच आपल्याला वापर करायचा आहे, याचं प्रमाण वापरत असताना एकरी आपल्याला 500 ग्रॅम वापरायचं आहे, दोन्ही औषधांचे वेगवेगळे प्रमाण आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा। याचा सुद्धा वापर करत असताना आपल्याला 500 ग्रॅम एकरी वापरायचं आहे। बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना रिझल्ट नाही येण्याचं कारण म्हणजे की अनेक वेळेस शेतकरी योग्य प्रमाणामध्ये पाणी घेत नाही। एकरीच्या वेळेस तुम्ही हे तणनाशक वापरत असता 200 लिटर पाणी घेतलं गेलं पाहिजे असं कंपन्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी आपण 200 लिटर पाण्याचा वापर करा। 200 लिटर पाण्यासाठी जे काही मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि पूर्णपणे दाट फवारणी करायचं आहे, म्हणजे जमिनीवरती पूर्णपणे एक लेअर तयार झाला पाहिजे। जर लेअर जर तयार झाला तर जे काही खालचं तण वगैरे असतं ते तणवरती येऊन देत नाही, पण जर जसं की तुमच्याकडून मधून जर जागा सुटली कुठे त्यामध्ये व्यवस्थित फवारणी झाली तर अनेक वेळेस तण वर येण्याचे हे त्यामध्ये कारणं असतात। ही फवारणी घेत असताना एक दुसरी गोष्ट म्हणजे की जमिनीमध्ये ओलावा पण पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे की फवारणी झाल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 तास पाऊस नको, जेणेकरून तुम्हाला 100% चांगले रिझल्ट मिळेल। आणि बऱ्याच वेळेस आपण इथून पाठीमागे काय करत होतो, तणनाशक हे वापरत असताना 72 तासाच्या आतमध्ये वापरत होतो, पण ह्यावर्षी आपण 48 तासाच्या आतच वापरणार आहोत, कारण 72 तासापर्यंत बऱ्याच बियाण्याचं अंकुरण पण होतं, अशा वेळेस आपल्याला रिझल्ट मिळत नव्हते, ह्यावेळेस आपण जरा लवकरच मारणार आहोत। म्हणजे सोयाबीनची पेरणी केल्यानंतर लगेच 2 दिवसाच्या आत आपल्याला ह्या तणनाशकचा वापर करायचा आहे, जेणेकरून सगळ्यात चांगले रिझल्ट मिळायला मदत होईल। अशा प्रकारे दोन वेगवेगळे तणनाशक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये भरपूर येतात, त्यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, पण मला ज्याचे चांगले रिझल्ट वाटले ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे। याच्यापैकी तुम्ही वापर करू शकता किंवा दुसरं जरी वापरलं तरी पण चालेल। आणि शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त अजून काही पिकामध्ये जर काही समस्या असेल, पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तर ते खाली नक्की कमेंट करा, जेणेकरून त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ नक्की बनवूया। आणि सोयाबीनची तुमची पेरणी झाली की नाही हे कमेंट करायला बिलकुलही विसरू नका। धन्यवाद।